नमस्कार. तर मी पुन्हा एकदा आलोय माझ्या घरी आणि माझी आई तुमच्यासाठी आज एक डिश बनवून दाखवणार आहे. तर तिला आधी भेटूया आणि तिलाच विचारूया ते आमच्यासाठी काय बनवून दाखवणार. तर चला नमस्कार. नमस्कार, माझे नाव वनिता नंदकुमार वैद्य. तुम्हाला माहितीच आहे ही माझी आई आहे. तुम्ही पहिल्याचा व्हिडिओ नक्की बघितला असेल जेव्हा आम्ही भुकट बनवलं होतं आणि डिश तुम्ही नक्की ट्राय केली असेल. तर आज तू आमच्यासाठी काय बनवणार आहे? आज मी तुमच्यासाठी सरगा फ्राय करणार आहे. आपण बघूया कसा बनतो सरगा फ्राय आमच्या कोळी पद्धतीत, पारंपरिक पद्धतीत कसा बनवतात. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण सरगा कापायला घेऊया. आमची कोळ्यांची पद्धत आम्ही मोरलीवरच कापतो. तुम्ही धारदार सुरीने कापू शकता. पोट साफ केल्यानंतर त्याच्यातून ही अशी अंडी निघतात. ही पण फ्राय करू शकतात. आम्ही त्याला गाबोडी बोलतो. फ्राय करण्यासाठी आपण असे उभे कापू. हे बघा, डोक्याचे असे दोन भाग करायचे, मधून कापायचं त्याला. ही अशी सगळी पोटातली घाण काढायची आणि त्याचा डोळा पण काढून घ्यायचा. आपण हा सरगा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता त्याच्यासाठी लागणाऱ्या वस्तू, कोळी मसाला, हळद, मीठ आणि आलं लसणाची पेस्ट आणि तेल फ्राय करण्यासाठी. आपण मीठ आधी लावूया त्याला. चवीप्रमाणे तुम्ही घालू शकता किती तुम्हाला लागतं ते. थोडी हळद घालूया आणि मसाला. तीन चमचे टाकायचा मसाला आणि थोडं आलं लसूण आणि ते मिक्स करूया. हाच आम्ही कोळी मसाला आहे आमचा वापरतो. सगळ्या मच्छीला, सगळ्या कालवणाला हाच वापरतो. आपण मीठ मसाला लावला आहे, त्यात आपण फ्राय करूया. थोडा वेळ गरम होऊ दे, नाहीतर तर त्याला चिकटून बसते, मग खराब होते मच्छी. दोन्ही बाजूने आपण तळून घ्यायचं आहे. आता आपण फिरवूया. आपला तळलेला सरगा तयार झालाय. त्याच्यावर रोटी आणि तळलेला सरगा मी आता खातो, मग आपण बोलू पुढे. अप्रतिम झालाय. आम्ही एक कोळी पद्धतीचा सरगा फ्राय केलेला आहे. तुम्ही नक्की डिश ट्राय करा आणि तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला हे सांगायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये. आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत आहेत तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याच्या बाजूला जी बेल बटन आहे ती दाबा, म्हणजे आम्ही जेव्हा केव्हाही व्हिडिओ टाकू तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तुम्हाला हा भाग जर आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. धन्यवाद.